महाराष्ट्र केसरी खिताबासाठी आज जळगावचा डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि पुण्याचा अभिजित कटके यांच्यामध्ये लढत होणार आहे. पुण्यामध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये या दोघांनी मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या गदेवर दावा सांगितलाय. शुक्रवारी झालेल्या माती विभागाच्या अंतिम सामन्यामध्ये विजय चौधरीनं जालन्याच्या विलास डोईफोडेवर एकतर्फी विजय मिळवला, तर मॅट विभागातल्या अंतिम सामन्यामध्ये अभिजित कटकेनं पुण्याच्या सागर बिराजदारचा पराभव केला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आणि अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीमध्ये आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल. मातीवर कुस्ती खेळलेल्या डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी समोर आजच्या अंतिम लढतीत मॅटवर अभिजित कटकेशी लढण्याचं आव्हान असेल. तर दुसऱ्या बाजूला नव्या दमाचा अभिजित कटके हाही विजय चौधरीला आसमान दाखवण्याचा आत्मविश्वास बाळगू नये, त्यामुळे यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तर आपण बघूया विजय चौधरी आणि अभिजित कटके यांची थोडक्यात माहिती. विजय चौधरी वय वर्ष 26 आहे, तर अभिजित कटके 20 वर्षांचा हा कुस्तीगीर आहे. विजय चौधरी याचं वजन 118 किलो आहे, अभिजित कटकेही 118 किलो. विजय चौधरी याची तालीम मामासाहेब मोहोळ, तर अभिजित कटके शिवराम दादा यांच्या तालमीतून हा पैलवान आहे. प्रशिक्षक आहेत अमोल बुचडे, विजय चौधरी याचे ज्ञानेश्वर मांगणे आणि रोहित पटेल, तर अभिजित कटकेचे भरत म्हस्के, हनुमंत गायकवाड. दरम्यान पुण्यामध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे पुण्यनगरीमध्ये तांबड्या मातीचा धुराळा उडालाय. राज्यातून नव्हे तर देशभरातले कुस्तीप्रेमी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. जळगावचा विजय चौधरी आणि पुण्याचा अभिजित कटके यांच्यात आज संध्याकाळी महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी झुंज होणार आहे. स्वाभाविकपणे ही कुस्ती पाहण्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येनं कुस्तीप्रेमी दाखल झालेले आहेत. मोठी रंगत या कुस्तीमध्ये येणार आहे आणि म्हणून आपण या कुस्तीप्रेमींच्या आजच्या भावना, त्यांच्या काय प्रतिक्रिया त्या जाणून घेऊयात. मला एक सांगा, आजचं महत्त्वाचं आकर्षण असणार आहे की संध्याकाळी 5:30 नंतर होणारी कुस्ती. काय तुम्हाला उत्सुकता आहे कुस्तीबद्दल? कुस्ती चांगली होणार आहे, दोघंच सेम पहिलवान आहे. विजय चौधरी पण चांगला आहे, विजय कटके पण चांगला आहे. कुस्ती एकदम ओके चांगली होणार आहे, पाहण्या बघण्यासारखी होणार आहे. विजयच्या खेळाबद्दल काय वाटतं तुम्हाला? कोण सांगेल इथं विजय? विजयचा खेळ कसा वाटतो? खूप चांगला आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये खूप चांगला म्हणजे काय? तेच बनणार टिपल महाराष्ट्र केसरी. विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनणार. विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनणार. कशावरून ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनणार? त्याच्याकडे अनुभव जास्त आहे. अनुभव जास्त आहे आणि शांत डोक्याने खेळतो. एकदम शांत डोक्याने खेळतो ते. अरे ते रोहित पटेल कडे तालीम मध्ये. अभिजितच्या खेळाविषयी कोण बोलू शकेल? अभिजित, अभिजितच्या खेळाविषयी मला सांग तू कसा, अभिजितचा खेळ कसा वाटतो तुला? अभिजित विजय चौधरी विजय होणार. आमच्या जिल्ह्यातला विजय चौधरी, सायगाव बघली, चाळीसगाव तालुका. तुमच्या जिल्ह्यातला आहे म्हणून, तुमच्या जिल्ह्यातला म्हणून विजय होणार. दोनदा महाराष्ट्र झाला, तिसरं नव्या दमाचा पुण्याचा पट्टा आहे. अभिजित कटके त्याच्या खेळाविषयी काय सांगाल तुम्ही? अभिजितचा खेळ खूप चांगला आहे आणि कमी वयाचा पहिला मुलगा आहे महाराष्ट्र केसरीला. आतापर्यंत तुम्ही अभिजितचा खेळ बघितला का? कालपर्यंत मी त्याची पहिली वेळेस बघितलं, कारण का ह्याच वर्षी तो जास्त गाजला. तो स्वाभाविकपणे या खेळाला आज ग्लॅमर आलेलं आहे, त्यामुळे निश्चितपणे गर्दी देखील अपेक्षित आहे. असं सगळं असलं तरी या क्षणी या खेळाची, आजच्या कुस्तीची ही उत्कंठा जी आहे ती शिगेला पोचले. त्यामुळे संध्याकाळी आपण नक्की बघूयात जी 24 तासवर अभिजित कटके आणि जळगावच्या विजय चौधरी यांच्यातला सामना. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, वारजे, पुणे. जी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.